नमस्कार, नंदास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मुगाच्या शेंगाची चमचमीत व रसरशीत मस्त रसेदार अशी भाजी बनवणार आहोत। जर तुम्हालाही अशा पद्धतीने भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला, जराही वेळ न घालता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1/2 किलो चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। ह्या शेंगा ताज्या आणि कोवळ्या असल्यामुळे ह्या पटकन शिजतात, जास्त वेळ लागत नाही। ह्या शेंगा मी अशा बारीक साईजमध्ये नीट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। ही भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया। लसूण ठेचून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, थोडासा कढीपत्ता, एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि इथे मी खोबरं, हिरवी मिरची आणि जिरे टाकून त्याची बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। इथे गॅसवरती कढईत थोडंसं तेल टाकलेलं होतं, आता त्यामध्ये ह्या मुगाच्या शेंगा 1-2 मिनिटासाठी तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत। आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून खालीवर करून घ्यायच्या आहेत। शेंगा तेलामध्ये भाजल्यामुळे मुगाच्या शेंगा मऊ होतात आणि भाजीही पटकन शिजते आणि भाजीची चवही वाढते। आता ह्या शेंगा आपल्या भाजून झालेल्या आहेत, काढून घेऊया। आता ह्याच कढईमध्ये थोडंसंच म्हणजे 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये थोडंसं जिरं, लसूण, कढीपत्ता आणि कांदा टाकून छान परतून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ टाकून लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा लाल झालेला आहे, आता त्यामध्ये टोमॅटो टाकून छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। टोमॅटोला तेल सुटलेलं आहे। ह्यामध्ये हे जे आपण खोबऱ्याचं वाटण करून ठेवलेलं होतं ते ह्यामध्ये टाकून छान भाजून घ्यायचं आहे। मसाला छान भाजून झालेला आहे। आता थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट टाकून मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे। थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून तोही मसाल्यामध्येच परतून घ्यायचा आहे आणि मसाला शिजवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून तीही तेलातच परतून घ्यायची आहे। मसाला छान शिजून झालेला आहे, तेलही सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये ह्या मुगाच्या शेंगा टाकून मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी मंद गॅसवरती ताट झाकून त्यावरती 1 ग्लास पाणी ओतून गरम होण्यास ठेवायचं आहे। पाणी गरम झालेलं आहे, आता हे पाणी ह्या भाजीमध्ये ओतून एक उकळी येऊ देऊया। उकळी आली की त्यावर ताट झाकून 1-5 मिनिटासाठी मंद गॅसवरती ही भाजी शिजायला ठेवूया। 5 मिनिटं झालेली आहेत, ताट काढून भाजी बघूया शिजली की नाही। गॅस बंद करूया। भाजी आपली मस्त शिजलेली आहे, जेवढी रस्सा भाजी पाहिजे तेवढाच झालेला आहे। मस्त रस्सेदार तर्रीदार चमचमीत आपली मुगाच्या शेंगाची भाजी बनून तयार झालेली आहे, बघू शकता। जर तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।